लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार मी मधुरा हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण लठ्ठपणा आणि बॅरेट्रिक सर्जरी याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तोडकर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर तोडकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्ते डॉक्टर जयश्री तोडकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास त्या भारतातील पहिल्या बेरियाट्रिक सर्जन आहेत आणि पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर लॅप्रोस्कोपी आणि बेरियाट्रिक सर्जरीचं शिक्षण त्यांनी फ्रान्समधून पूर्ण केलं डॉक्टर के 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 तोडकर यांना गेल्या पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक शेहार क्षेत्राचा अनुभव आहे आणि आतापर्यंत त्यांनी साडेआठ हजार सर्जरी केल्यात अमेरिकन सोसायटी ऑफ बेरियाट्रिक सर्जरी अँड इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सर्जरी फॉर ओबेसिटी हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे तसंच अमेरिकन डायबेटिक असो असोसिएशनचा पहिला पुरस्कारही डॉक्टर तोडकर आणि त्यांच्या टीमला प्राप्त झालेला आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर रिसर्च त्यांनी केला आहे आणि भारतातील पहिली मेटोबॉलिझम सुरू करण्याचा डॉक्टर तोडकर ह्या पहिल्या डॉक्टर आहेत आणि त्यांनी दहा तासांमध्ये सेहेचाळीस हार्नियाचे से ऑपरेशन केले आहेत आणि त्याची नोंद ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे दोन हजार पाचमध्ये हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे हॉस्पिटल रुबी हॉस्पिटल त्या रुबी हॉल क्लिनिक के एम हॉस्पिटल पुणे आणि हिरानंदी हॉस्पिटल मुंबई इथे ते आपली सेवा देता। चला तर पना। कर पना। आज पण लठ्ठपणा आणि बेरिएट्रिक सर्जरी विषयी विस्तृत माहिती जाणून घ्या डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडून लगेचच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर लठ्ठपणा आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे आणि गेल्या काही महिन्यांचा आपण विचार केला तर गेले आठ नऊ महिने सगळेच जण घरी होते कुठेतरी व्यायामाचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर एक मानसिक ताण कुठेतरी होता ह्या कोरोनासारख्या आजारामधमुळे आणि अजूनही आहे कुठेतरी ह्या सगळ्याचं टेन्शन आहेच लोकांना पण ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न उद्भवला तो म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीक म्हणजे हा मोठा आत्ताचा खरं तर प्रश्न आहे आपल्या सगळ्या सगळ्यांसाठी तर ह्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल कोरोनाच्या काळामध्ये कधी नव्हे ते आरोग्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे हे सगळ्यांना जाणवलेलं आहे आणि विशेषत जर वैद्यकीय क्षेत्र तुम्ही बघितलं तर कोरोनामधली सगळ्यात जास्त मॉर्टॅलिटी म्हणजे सगळ्यात जास्त अफेक्ट झालेला जो एरिया आहे तो म्हणजे लठ्ठ माणसं आणि डायबिटीज असलेली माणसं लठ्ठपणा आणि डायबिटीज हे दोनही एकमेकांशी अत्यंत जुळलेले आजार आहेत आणि दोन्ही आजारांमध्ये ताकद किंवा कॅलरी ही जी असते ही वापरण्यापेक्षा साठवण्याकडे बॉडीचा कल असतो जेणेकरून हे इंधन बॉडीला वापरण्यासाठी उपयोगी पडत नाही पण त्याची टॉक्सिसिटी तयार होते आणि त्या उलट त्याच वेळेला बॉडीमध्ये कमजोरी किंवा विकनेस निर्माण झालेला असतो ह्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ही समृद्धीची लक्षण नसून ती आजार पण आहे त्याच्यामधून उद्भवणाऱ्या आजारांची संख्या शंभरहून जास्त आहे हे, हे लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य वेळी ट्रीटमेंट सुरू करणं आणि योग्य त्या वैद्यकीय उपचारांनुसार त्याचं कंट्रोल घेणं हे अतिशय महत्वाचं असतं बरोबर आहे अर्थातच आज आपण पाहिलं तर केवळ कोरोनामुळेच लठ्ठपणा आलेला आहे किंवा कोरोनाच्या ह्या काळातच लठ्ठपणासारखा आजार उद्भवला आहे तर असं नाही आहे तर ह्याच्या आधी देखील आज आपण पाहिलं तर जगात असंख्य अशी लोकं आहेत की ज्यांना लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय मग कुठलेही आजार असतील डायबिटीज हा त्यातला सगळ्यात मोठा आजार आज आपण पाहतोय तर अशा वेळेस लठ्ठपणावरती जेव्हा आपण उपचार करतो तुम तेव्हा नेमका काय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे त्याबद्दल काय सांगाल लठ्ठपणाची कारण सा जाणून घेणं फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एक आहे अनुवंशिक डायबिटीस आणि लठ्ठपणा ही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या वेळेला डायबिटीसचा किंवा मधुमेहींचा राजधानी म्हणून आपला देश ओळखला जातो त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मधुमेह आणि लठ्ठपणा ही दोन्ही आजार आपल्याकडे अतिशय कॉमन आहेत याच्यामधली कारणामध्ये पहिलं आहे की अनुवंशिक जे जेनेटिकली इंडियन लोकांना प्रीडिस्पोज बनवतं दुसरं कारण आहे की आपल्या खाण्यापिण्याचे सवयी ज्या सेलिब्रेशन मोडमध्ये सतत असतात आणि समोरच्याला आग्रह करणं हे आपल्याला अतिशय उच्चपणाचं संस्कृतीचं लक्षण वाटतं आणि तिसरं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीचा अभाव ही जी आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे याच्यामुळे लठ्ठपणा आणि डायबिटीस हे दोन्ही वाढू लागलेले दिसतात त्याच्या अनुषंगाने त्याच्यामधून येणारे बीपी नपुसकता किंवा वंध्यत्व किंवा सेक्शुअल लाइफ अत्यंत खराब होणं कॉन्फिडन्स लेवल कमी होणं हार्ट ची वाढणारी संख्या कोलेस्टेरॉल वाढणं लिव्हरची फॅटिनेस वाढणं पीसीओडी सारखा आजार मुलींमध्ये दिसणं मुलांमध्ये मोठी छाती आणि टेस्टोस्टेरॉलच्या लेवल्स कमी दिसणं जास्त जडपणा आल्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होणं आणि त्या अनुषंगाने येणारे पाठीचे विकार ही अतिशय कॉमन दिसणारी गोष्ट आता झालेली आहे तर ह्याची ट्रीटमेंट देताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो बरो बरोबर केवळ अनुवंशिक आहे म्हणून एखादी गोष्ट सोडून देता येत नाही त्याच्या विरुद्ध आपण जास्त लवकर आणि सतर्क राहून काम करणं आवश्यक दुसरी गोष्ट आहे की डाएटरी पॅटर्न्स म्हणजे खाण्यापिण्यामधले बदल जे जेवण तुम्हाला लवकर समाधान न देता जास्त खावच वाटत किंवा जास्त ग्रीड उत्पन्न करत ते जेवण आपल्यासाठी चुकीचं असतं असं नक्की लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला आम्ही कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड नावाची एक कन्सेप्ट राबवतो आहेत ज्याच्यामध्ये आपण जे खातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याविषयीच जर कॅलरी इन्टेक आपण मेजरमेंट लक्षात घेत गेलो तर आपल्याला समजेल की दिवसाच्या शेवटी सर्वसाधारण ज्याला विशेष आजार नाहीत अशा अॅडल्ट माणसांनी पंधराशे ते अठराशे कॅलरी खाल्ल्या जाव्यात दोन हजार पेक्षा नक्कीच जास्त नाहीत तर हे एक गणित जर डोक्यात ठेवलं तर ज्या लोकांना आज लठ्ठपणा नाही त्यांना स्वतःला वाचवता येईल त्यात दुसरा असं आहे की फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कमीत कमी डेली एक तास नियमित दंडणीत व्यायाम ही महत्वाची गोष्ट आहे आणि एक तास व्यायाम केला म्हणजे बाकीचे तेवीस तास आम्ही निवांत राहू असं नाही पण तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये दिवसाच्या तुम्ही एक शारीरिक श्रम किंवा एक्झर्शन घालू म्हणजे एक्सरसाइज घालू शकलात तर ते तुम्हाला जास्त उपयोगी पडतं परंतु तिसरी गोष्ट अशी असते की ज्या वेळेला या दोघांच्याही पलीकडे आजार पुढचा असतो आणि त्यावेळेला मात्र केवळ आहारातली नियमितता किंवा व्यायामातली नियमितता ही तुम्हाला ट्रीटमेंट संपूर्ण मिळू देत नाही किंवा तुमचा आजार हा कम्प्लिटली बाजूला करू शकत नाही बरोबर अशा वेळेला आपल्याला मेडिकल सायन्स मधल्या काही औषधांचा आणि काही ऑपरेशनचा हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो कारण एक समजून घेतलं पाहिजे की तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या दिवसाला दोन हजार कॅलरी खाल्ल्या आणि एक तास व्यायाम केला तरी एखादी व्यक्ती वजन वाढतच नाही एखाद्या व्यक्तीचं वजन जैसे ते राहत बरोबर आणि एखाद्याचं त्याच रेजिमवर वजन वाढू लागलं तर ही जी एक मेटाबॉलिक सिस्टीम आहे बॉडीची तिचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपली मेटाबॉलिक सिस्टीम जर चुकीची असेल किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असतील तर ते दुरुस्त केले नाहीत तर केवळ हे एक्सटर्नल फॅक्टर सांभाळून उपयोग होत नाही एक्सटर्नल फॅक्टरचं महत्व आहे परंतु इंटरनल फॅक्टर्स जर समजा आपले अबनॉर्मल असतील तर एक्सटर्नल फॅक्टर कडक पाळून सुद्धा उपयोग होत नाही तर अशा वेळेला ही जी कॅलरी साठत आहे आणि जाळली जात नाही ह्याच्यामध्ये जो काही कॅटलिस्ट आहे म्हणजे इन्शुलिन सारखी काही एन्झाईम्स आहेत जी कॅलरीला वापरायला मदत करतात आपल्या बॉडीला जे तुम्हाला ताकद देऊन संपायला पाहिजे तर त्याच्यामध्ये हे कॅटलिसच्या मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स हा इन्शुलिन रेजिस्टन्स जितकं फॅट वाढेल तितका वाढत जातो आणि जितक इन्शुलिन रेजिस्टन्स हाय असतो तितकी बॉडी फॅट आणि शुगर साठवून ठेवते आणि जाणत नाही त्यामुळे ह्याचे जे पुढचे ह्याच्या पुढचे जे काही दुष्परिणाम दिसतात त्याच्यामध्ये शुगर आणि बरोबर आहे आता हे जे शुगर फॅट साठवलेलं आहे हे जाळण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीचे मेडिकल सायन्स मधन उपचार उपलब्ध आहेत त्यातला एक उपचार पद्धती आहे काही इंजेक्शन आणि औषधांचा जो तुम्हाला काही सर्टन लेवल पर्यंत मदत करतो आता हे आपण समजून घेऊयात की कुठल्या लेवलला कुठली गोष्ट मदत करते ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल सायंटिफिक सोसायटी ज्या आहेत त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत hmm. त्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही पेशंटचा बॉडी मास इंडेक्स बघतो hmm. म्हणजे तुमचं वजन आणि तुमची उंची यांचं एक गुणोत्तर बघितलं जातं hmm. जर जा समजा तुमचा बॉडी मास इंडेक्स हा अठ्ठावीसच्या खाली असेल hmm. तर तुम्हाला व्यायाम आणि आहारामधले बदल हे लठ्ठपणाकडे जाण्यापासून थांबवू शकतात बरं मदत करतात अठ्ठावीस ते तीस असा जर बॉडी मास इंडेक्स असेल तर व्यायाम आणि आहार पद्धती ह्याच्या जोडीला तुम्हाला काही औषधं मदत करू शकतात की जेणेकरून तुमचं वजन कमी होऊन तुम्हाला एका कंट्रोल लेवलमध्ये स्वतःच्या आणता येईल बरोबर तीसच्या पुढे जेव्हा तुमचं बॉडी मास इंडेक्स जातो त्यावेळेला बॉडी मधले मेटाबॉलिझमला मदत करणारे हॉर्मोन्स आणि मेटाबॉलिझमच्या विरुद्ध वागणारे हॉर्मोन्स ह्याच्यामधली तफावत वाढत जाते जशी ही तफावत वाढत जाईल त्याच्यामध्ये लक्षात येतं की कितीही चांगला आहार आणि व्यायाम तुम्ही केला तरी पण तुम्ही नॉर्मल मेटाबॉलिझमकडे येऊ शकत नाही बरोबर त्या ठिकाणी कॅटेगरी वन ऑफ ओबेसिटी सुरू झाली असं मी म्हणतो जेव्हा कॅटेगरी वन ऑफ ओबेसिटी ही नंतर सुरू होत आहे त्यावेळेला डाएट आणि व्यायाम ह्यानी त्यांना मिळणारा फायदा हा खूपसा नाही परंतु तो त्यांना कधी मॅनेज पण करता येते तर याच्यामधली एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जितकं तुमच्या समोर असलेली डिश आणि त्याच्या कॅलरी महत्वाच्या आहेत तितकंच तुमची भुकेवरचा भूकेवरची जी काही मेकॅनिझम बॉडीची आहे ती पण महत्वाची जर मध्ये स्टार्वेशन सिग्नल किंवा उपासमादीचा सिग्नल हा मेटाबॉलिझमच्या अपोजिशनच्या मुळे जास्त असेल तर तुम्ही मनाने म्हणू शकत नाही की मला भूक नाही हु, जी तुम्हाला भूक लागली त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी खायला लागतं अशा वेळेला हा जो उपासमानीचा सिग्नल बॉडीचा आहे तो आम्ही मेटाबॉलिझम दुरुस्त करून नीट hmm. करू शकतो आणि hmm. जेणेकरून पेशंटला याचा फायदा मिळू शकतो बॉडी मास इंडेक्स बत्तीसच्या पुढे गेला hmm. आणि सोबत, डायबिटीस ब्लड प्रेशर मग अशा आपण म्हंटल तसं hmm. पोट मोठं होणं hmm. कंबर मोठी होणं hmm. मान मोठी होणं स्नोरिंग सारखे आजार म्हणजे ज्याच्यामध्ये शेजारच्या व्यक्तीला झोप झोपू शकत नाही बरोबर किंवा अतिशय घोरण्यामुळे जी झोपणारी व्यक्ती असते ती सुद्धा झोपेतनं दचकून जागी होते तिला सुद्धा एक कंटिन्युअस शांत झोप मिळत नाही आजार पीसी से आजार पीसीओडी नपुसकत्व जस हे सगळे कनेक्टेड व्हायला सुरुवात होते तेव्हा बत्तीसच्या पुढच्या बीएमआयला ऑपरेशन हा अतिशय उत्तम उपाय ठरतो बर ह्याच्यामध्ये दोन पद्धतीचे ऑपरेशन असतात ते आपण आता बघूयात त्याच्यामध्ये एक ऑपरेशन आहे स्लीव गॅस्ट्रेक्टमी तो व्हिडिओ आपण इथे बघू शकतो बरोबर बड़। आणि त्यात आपल्या असं लक्षात येईल की या ऑपरेशन मध्ये जठराचा काही भाग हा आपण कट करतो ह्या विशिष्ट भागामधून काही ग्रेलिन नावाची हॉर्मोन्स निघत असतात आणि ही हॉर्मोन्स तुमच्या इन्शुलिनच्या कामामध्ये अत्यंत मोठा अडथळा निर्माण करतात सुदैवानी ही ऑपरेशन दुर्बिणीतनं करता येतात इथे आपण बघू शकता की मोठ्या कुठलाही छेद न घेता की होल टाइप बरोबर एंट्री करून आपण जाऊ शकतो पोटात मिनिमल इन्वेसिव्ह सर्जरी म्हणतो का तुमची फॅक्टरी आहे त्या फॅक्टरी मध्येच बदल केले जातात जेणेकरून साठलेलं फॅट आणि साठलेली शुगर वापरली जाते आणि ऑटोमॅटिकली ते त्याच्या अनुषंगाने येणारे सगळे आजार आणि वजन हे कायमस्वरूपी कमी व्हायला तुम्हाला मदत होते बरोबर दुसरं जे ऑपरेशन आहे ते आपण इथे बघू शकता ज्याला गॅस्ट्रिक बायपास म्हणतात या ऑपरेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल की पुन्हा दुर्बिणीतनं आपण आत जातोय आणि त्याच्यामध्ये जठराचे दोन कप्पे केले जातात वरचा छोटा कप्पा आहे आणि खालचा मोठा कप्पा आहे खालच्या कप्प्यामधून कुठ त्या कप्प्यामध्ये कुठेही अन्न एंटर होत नाही बर आणि लहान आतड्याचा एक भाग आपण हा वरच्या कप्प्याला जोडतो हे ऑपरेशन इथे आपण व्हिडिओद्वारे बघू शकता हे आम्ही क्रिएट केले जेणेकरून पेशंटला लक्षात येईल बरोबर इथे आपण लहान आतड डिस्कनेक्ट आहे आणि त्याचा एक लूप नेऊन वरच्या कप्प्याला जोडलेला आहे त्यामुळे आता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन पाथवे तयार झाले एक अन्नाचा पाथवे आणि दुसरा आहे हो हॉर्मोन्स किंवा एन्झाईम्स पुढे नेण्याचा पाथवे ऑटोमॅटिकली जठरामध्ये मिक्सचर न होता एन्झाईम्स आणि अन्नाचं हे थोड्याशा लेटर स्टेजमध्ये होतं ज्या या ऑपरेशनला गॅस्ट्रिक बायपास म्हणतात हे ऑपरेशन हे एक अत्यंत उत्तम ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये पेशंटची सारखी व्याधी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे बरी होऊ शकते किंवा उत्तम पद्धतीनं कंट्रोल मिळू शकतो बरोबर पण आता ज्या तुम्ही दोन्ही ज्या सर्जरीज दाखवल्या आहेत त्या ठराविक लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्येच आपण करणं स्वाभाविक आहे कारण की बऱ्याचदा तुम्ही म्हणालात की बत्तीस बी एम आय असेल तर नक्कीच त्या ओबेसिटीकडे जाणाऱ्या असतील त्यांना डायबिटीज असेल किंवा इतर काही आजार उद्भवलेले असतील तर त्या अशा व्यक्तींमध्येच आपण ह्या सर्जरीज करणं आवश्यक आहे का, का इतरही म्हणजे लोकांमध्ये आपण ह्या सर्जरीज करू शकतो त्याबद्दल काय सांगा ज्या वेळेला बत्तीसच्या पुढे बीएमआय जातो आणि ह्याच्यापैकी कुठलेही आजार असतात त्यावेळेला या ऑपरेशनचा उपयोग अत्यंत चांगला होतो बर, बर। कधी कधी असं दिसतं की पस्तीसच्या पुढे सुद्धा बीएमआय पेशंटचा आहे परंतु ह्यापैकी कुठलेही आजार अजून उमटलेले नाहीत अशा वेळी सुद्धा हे त्या दिशेने आजारांच्या दिशेने नेणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी ऑपरेशन केलं जातं म्हणजे अत्यावश्यक नाहीये की पेशंटला केवळ अत्यंत आजार असतील तर ऑपरेशन केलं जावं पस्तीसच्या पुढच्या बी एम साठी सुद्धा हे ऑपरेशन उपयोगी पडतं बरं या ऑपरेशनचे सगळ्यात महत्वाचे जे फायदे आहेत त्यात आपण वेगवेगळ्या पेशंट मध्ये आता बघू शकता की वजन कमी होतं आणि शरीरामधली जी काही केमिस्ट्री असते म्हणजे कॅलरी जेव्हा इंधन तुमचं बॉडीकडे नेत असत ब्लड सप्लाय हा इंधन नेत असतो त्या कम्प्लीट मध्ये बदल होतात आणि त्या बदलामुळे हेड टू टो म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पाया प्रत्येक अवयवाची हेल्थ चांगली होते मग त्यामध्ये गळ्याची साईज कमी होईल तुमच्या श्वसन नलिकेवर असलेले दबाव कमी होतील डबल चीन दिसणार नाही इथे जो हम्प आहे तो निघून जाईल बरोबर पाठीमध्ये मध्ये जे काही वेगवेगळ्या लेवलला साठणारी निघून जातील पुढच्या भागातले निघून जातील विशेष करून ह्याचा फायदा तुम्ही अनेक पेशंट मध्ये बघू शकाल की मोठं बर। पोट बरो जे आहे ते कमी कमी होत जात आणि त्यामुळे त्यांच्या हार्टवर आणि फुप्फुसावर पडणारं प्रेशरही कमी होत जात पाठीवर पडणारं प्रेशर कमी झाल्याने पाठीची आणि मणक्याची जी हेल्थ असते ती सुद्धा चांगली होते पण मग आता हे सगळं झाल्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर ह्या सगळ्या सर्जरी झाल्यानंतरही बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडलेले असतात की माझं पुन्हा वजन तर वाढणार नाही ना मग ह्याबद्दल मला खरं तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय पण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहाता आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय बेरियाट्रिक सर्जरीबद्दल आणि लठ्ठपणाविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तोडकर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर मी तुम्हाला हेच विचारलं की कारण की बऱ्याचदा असं होतं की ह्या सर्जरीज केल्या जातात ह्या सर्जरीनंतर खूप चांगला एक्सपिरियन्स येतो खूप दीड दोन वर्ष ते बारीक वाटतात मग पुन्हा एकदा वजन वाढतं असे देखील काही घटना समोर येतात ह्या कितपत खऱ्यात आणि जर आपल्याला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे या सर्जरीज नंतर नंतरही अतिशय छान प्रश्न आहे हा कारण बेसिकली अनेक पेशंटला अशी समजूत असते की एकदा ऑपरेशन केलं की तुम्हाला त्या ठिकाणी लॉक केलं जात एक समजून घेतलं पाहिजे की बॉडी मधला जो मेटाबॉलिझम आहे ज्या सिस्टीम मध्ये कॅलरी तुमची वापरलं जाणं ह्याच्यामध्ये एक डिफेक्ट होता तो डिफेक्ट या ऑपरेशननी नीट केला जातो एकदा हा डिफेक्ट नीट केलाच गेला की ऑटोमॅटिकली तुमचं साचलेलं जे काही कॅलरी असते ती वापरली जाते बॉडीकडनं आणि वजन कमी होतं आजार पण कमी होतात केवळ एवढंच करून ऑपरेशनची काम संपत नाही बरोबर बड़ ऑपरेशनचा एक अत्यंत उत्तम फायदा म्हणजे त्याची एक लिगसी इफेक्ट राहतो आयुष्यभर म्हणजे जरी तुमचा आधी डायबिटीज खूप असेल आणि ऑपरेशन नंतर नव्याण्णव टक्के पेशंटला ऑपरेशन नंतर कुठलीही घ्यायला लागत नाही बात आहे आमचे पेशंट आहेत ज्याच्यामध्ये आजपर्यंत इन्शुलिन गेलंय आधी इन्शुलिन चालू होतं आणि नंतर इन्सुलिन घ्यायलाच लागलं नाही अशा पेशंटची टक्केवारी ही ऐंशी टक्क्याहून जास्त आहे तर ज्या वेळेला आपण ह्या ऑपरेशनचा एक लिगसी इफेक्ट म्हणतो तो तुमच्यामध्ये कायम राहतो आता हा इफेक्ट जर आपल्याला एन्हान्स करायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर त्याला दोन गोष्टींची जोड द्यायला लागते पहिली गोष्ट म्हणजे की जे अन्न आपल्या बॉडीसाठी फारस उपयोगी नाही त्याला शक्यतो टाळायला पाहिजे म्हणजे आम्ही पेशंटला एक लिस्ट बनवून देतो गुड बॅड आणि अगली फूड्स म्हणून की यातली कुठली अन्न तुम्ही अनेक वेळेला वापरू शकता कुठलं तुम्ही कमीत कमी वेळा एन्जॉय केलं पाहिजे आणि कुठलं तुम्ही जास्तीत जास्त वेळा अवॉइड केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं जातं कारण मोडलेली सिस्टीम नीट केल्यानंतर आता वजन टाकून बघू आणि ती उभी राहते की नाही हे जरा थोडंसं धोकादायक काम असतं त्यामुळे कॅलरीसाठी एक कॉन्शियसनेस ठेवणं महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं असतं की ज्या पेशंटला बीएमआय बत्तीसच्या पुढे जातो त्यांच्यामध्ये युजली मसल छोटा असतो बोन्स त्यांची हेल्थ चांगली नसते तर हार्ड आणि मसल हुँ। हुँ। हा बर, बर, या दोघांची हेल्थ चांगली होण्यासाठी आम्ही त्यांना काही व्यायाम आणि व्हिटॅमिन सांगतो ही पण आपण घेत राहिलो तर ऑटोमॅटिकली हा सगळा विषय अतिशय चांगला कंट्रोलमध्ये येऊ शकतो या अनुषंगाने मी तुम्हाला एक खूप उदाहरण चांगलं देऊ इच्छिते डॉक्टर डी वाय पाटील सर हे मला वाटतं आज भारतामध्ये सगळ्यांना माहिती असलेलं एक व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याविषयी मी असं सांगेन की दोन हजार आठ साली मी डॉक्टर डी वाय पाटील सरांना ऑपरेट केलं त्यांची बेरिएट्रिक सर्जरी केली त्यावेळेला त्यांचं वजन एकशेवीसच्या पुढे होतं शंभर युनिट पेक्षा जास्त इन्शुलिन चालू होत आणि सहा पेक्षा जास्त गोळ्या बीपीच्या चालू होत्या ऑपरेशन झाल्यानंतर आज त्या गायत त्यांना इन्शुलिन लागलं नाही ब्लड प्रेशरच्या गोळ्या अतिशय कमी झाल्या त्यावेळी त्यांना श्वासासाठी ऑक्सिजन सतत घ्यायचा वेळ घ्यायची बरोबर आणि आता त्या दिवसानंतर आजपर्यंत त्यांना ऑक्सिजन असा स्पेसिफिक घेण्याची कधीही वेळ आली नाही आणि आजही शहाऐंशी वर्ष वयामध्ये सर डेली कमीत कमी सहा हजार स्टेप चालतात त्यांचं वजन ऐंशी पर्यंत आलं आणि ते आता पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशीच्या मध्ये फ्लक्च्युएटिंग राहतं त्यामुळे थोडंफार वजन प्लस मायनस होणं हे प्रत्येकामध्ये अपेक्षित आहे परंतु त्याचं लिगसी इफेक्ट टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक चार पावलं कष्ट आवश्यक नक्कीच म्हणजे खरं तर लठ्ठपणावरती आपल्याकडे खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत सर्जरी आहेत मात्र त्या सर्जरीज करूनही तुम्हाला पुढे जाऊन तु व्यायाम करणं योग्य आहार ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेत त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे